मित्रांनो बघा कारगिल येथील एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली आहे. त्या नोंदी अंकगणित श्रेणीतील आहे असे आढळले. सोमवार ते शनिवारच्या तापमानाची बेरीज मंगळवार ते शनिवारच्या तापमानाच्या बेरीजपेक्षा 5 अंशांनी जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता आपण समजा गृहित धरू की सोमवार ते शनिवार चे तापमान अनुक्रमे अनुक्रमे काय घ्यायचं T1 डिग्री सेल्सिअस T2 डिग्री सेल्सिअस T3 डिग्री सेल्सिअस T4 डिग्री सेल्सिअस T5 डिग्री सेल्सिअस T6 डिग्री सेल्सिअस. ओके आता काय म्हणते की सोमवार ते शनिवारच्या तापमानाची बेरीज सोमवार आणि दुसरी अट काय म्हणते जर बुधवारचे तापमान बुधवारचे तापमान किती T3 ची वस्तू किती म्हणजे -30 डिग्री सेल्सिअस. ओके -30 डिग्री सेल्सिअस. ओके तर T3 आता Tn बरोबर काय करणार आहे प्लस N-1 डी. तर बुधवारचे तापमान 30 अंश डिग्री आहे म्हणजे T3 बरोबर -3 Tn बरोबर प्लस N-1 डी ला बदलत तो आता T3 जर घेतलं तर A+3-1 डी म्हणजे A+3-2 डी बरोबर T3 किती दिले आहे -30 याला द्या 1 याला द्या 1 ठीक आहे. आता काय म्हणते सोमवार ते शनिवारच्या सोमवार ते शनिवारच्या तापमानाची बेरीज मंगळवार शनिवारच्या तापमानाच्या बेरीजपेक्षा किती जास्त म्हणते 5 डिग्री सेल्सिअस ने. आता सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरीजपेक्षा 5 डिग्री सेल्सिअस ने जास्त आहे. सोमवार म्हणजे T1 आणि T6 = मंगळवार म्हणजे T6 पेक्षा 5 जास्त आहे. आता T6 ची सी कॅन्सल होते बरं इकडे आपण ते वजा होते म्हणजे T1 बरोबर T2 प्लस 5 ठीक आहे. याला आपण नाव देऊ 2. आता T1 काढा T1 चा फॉर्म्युला मध्ये आपण T1 काढा T1 जर आलं काय आहे A प्लस 1 मायनस 1 डी म्हणजे T1 बरोबर A फक्त A प्लस 0 डी म्हणजे T1 बरोबर A ठीक आहे. आता T2 म्हणजे A प्लस N मायनस 1 म्हणजे 2-1 डी म्हणजे T2 बरोबर किती आलं A प्लस डी. ओके आता T1 आणि T2 च्या किमती काय म्हणून समीकरण 2 मध्ये ठेवून देऊ T1 वर T2 च्या किमती 2 मध्ये 2 मध्ये ठेवल्यानंतर काय आलं मग आता T1 किती आहे A T1 किती आहे A बरोबर T2 किती आहे A प्लस डी A प्लस डी प्लस पुन्हा A जर आला तर A मायनस A होते डी आणि पुन्हा 5 ला येईल म्हणजे -5 डी A कॅन्सल म्हणजे डी बरोबर किती होते -5. काय केलेलं आहे आपण की T1 आणि T2 च्या किमती समीकरण 2 मध्ये ठेवले आहे आणि कॅल्क्युलेशन केली या दोघाला काय केलं अलीकडल्या साईडला म्हणजे मायनस झाले कॅन्सल झाले डी बरोबर -5. आता डी बरोबर -5 आलं ही किंमत आता 1 मध्ये ठेवू ही किंमत 1 मध्ये ठेवा म्हणजे 1 मिळते ही किंमत 1 मध्ये ठेवू 1 मध्ये ठेवा काय मग A प्लस 2 × -5 बरोबर किती -30 ठीक आहे म्हणजे A वजा 10 बरोबर -30 म्हणजे A बरोबर -30 प्लस 10 म्हणजे A बरोबर -20. आता A आणि D मिळाले A आणि D मिळाले आपल्याला काय करता येते T1 T2 वगैरे काढता येते ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे T1 किती आलेला आहे T1 म्हणजे A किती आलं -20. आता T2 काढायचं काय करतो आपण T1 मध्ये D ऍड करतो म्हणजे -20 आणि D किती आहे -20. T3 काढायचं तर काय करतो T2 वजा प्लस D म्हणजे
माइनस पच्चीस वजा पांच बरोबर माइनस थ्री। टी फोर काढण्यासाठी टी टी थ्री प्लस टी म्हणजे मायनस थर्टी, मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस थर्टी फाईव्ह। नंतर टी फाईव्ह काढण्यासाठी टी फोर प्लस टी म्हणजे मायनस थर्टी फाईव्ह मायनस फाईव्ह बरोबर मायनस फोर्टी। टी सिक्स काढण्यासाठी काय करतो, टी फाईव्ह प्लस डी म्हणजे मायनस फोर्टी मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस फोर्टी फाईव्ह। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक दिवसाचं तापमान काढता येतं, म्हणजे प्रत्येक दिवसाचे तापमान काय येईल, प्रत्येक दिवसाचे तापमान काही अनुक्रमे अनुक्रमे काय येईल, मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाय मायनस थर्टी मायनस थर्टी फाय मायनस फोर्टी आणि मायनस फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस। ओके, अशा प्रकारे